डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेस देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत अजिबात उमेदवार देणार नाही अशा पद्धतीची घोषणा त्यावेळेसच्या काँग्रेसचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष असलेले सका पाटील यांनी दिली होती. सका पाटील म्हणजे मोठं नाव काँग्रेसमध्ये, त्यांचा मोठा दबदबा. आंबेडकरांविरोधात काँग्रेस अजिबात उमेदवारी नाही देणार नाही अशा पद्धतीची घोषणा सका पाटलांनी निवडणुकीपूर्वी केली. मात्र ऐन निवडणुकीमध्ये नारायण काजरोळकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि या नारायण काजरोळकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसनं ठरवून केला अशा पद्धतीचा आरोप तेव्हापासून केला जातो, तो आजवर केला जातच आहे. पण खरंच काँग्रेसमुळेच देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला का? लोकसभेमध्ये, स्वतंत्र भारताच्या लोकसभेमध्ये निवडून जाण्याचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते एकदा नव्हे तर दोन वेळा भंगलं. ते दोन्ही वेळा काँग्रेसमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला तडा गेला का? नमस्कार मंडळी, मी रवी, आपण पाहताय लँटर्न मराठी आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर देशाचा कारभार करण्यासाठी एक काळजीवाहू मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं होतं आणि या मंत्रिमंडळामध्ये, नेहरूंच्या या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा होते, देशाचे कायदा मंत्री, पहिले कायदा मंत्री. परंतु हिंदू कोड बिलावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि नेहरू सरकारचं जमलं नाही आणि 27 सप्टेंबर 1951 म्हणजे निवडणुकीच्या 1 महिना अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 असं सलग 4 महिने या पहिल्या निवडणुकीचा कार्यकाळ राहिला होता. या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजेच शे का फे या आपल्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि त्यापूर्वी मुंबईचे जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते सका पाटील, ज्यांचा मुंबईमध्ये आणि काँग्रेसमध्ये मोठा दबदबा होता, त्यांच्या शब्दाखेरीज काँग्रेसचा उमेदवार अंतिम केला जात नसे किंवा वरिष्ठ पातळीवरून जर एखादा उमेदवार ठरवला गेला तर तो उमेदवार बदलून टाकण्याची क्षमता, ताकद, राजकीय इच्छाशक्ती ही सका पाटील यांच्यामध्ये होती आणि सका पाटलांनी निवडणुकीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. त्यावेळी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते. निवडणूक घोषित झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ताच्या मुंबईतून म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपला पक्ष छोटा आहे, आपल्या पक्षाची तेवढी मोठी शक्ती नाही आहे आणि प्रभावी महाशक्तिशाली काँग्रेससमोर निभाव लागण्यासाठी आपल्याला अन्य कोणत्यातरी पक्षाबरोबर युती करावी लागेल म्हणून समाजवाद्यांच्या सोशलिस्ट पार्टीबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युती करून शेकाफे म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या 35 ठिकाणी उमेदवार उभे केले. ही शेकाफेची समाजवाद्यांबरोबर जी युती झाली ती कम्युनिस्टांना आणि काँग्रेसला अजिबात आवडली नाही. या निवडणुकीमध्ये म्हणजे 489 मतदारसंघात 50 पेक्षा अधिक पक्षांनी 1500 पेक्षा अधिक उमेदवार दिलेले होते आणि प्रमुख पक्ष कोण होते? काँग्रेस, कम्युनिस्ट, जनसंघ आणि सोशलिस्ट पार्टी. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेड्यूल कास्ट फेडरेशनसुद्धा होता. समाजवाद्यांची सोशलिस्ट पार्टी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन या दोघांची युती झाली. ही युती झाल्यावर शिवाजी पार्कवरती खूप मोठी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घेण्यात आली. 2.5 लाखांपेक्षा अधिक मतदार या सभेला उपस्थित होते. या सभेचा एकूण सगळा इतिवृत्तांत करेचे पाणी या आपल्या महत्त्वाच्या ग्रंथामध्ये प्र के अत्रे यांनी नमूद करून ठेवलेला आहे. प्र के अत्रेंनी या सगळ्या घटनांबद्दल सविस्तरपणे करेच्या पाणीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर माईसाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर यांचं जे आत्मचरित्र आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात, त्या महत्त्वाच्या ग्रंथातसुद्धा सका पाटील यांनी निवडणुकीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत उमेदवारीबाबत केलेला जो पत्रव्यवहार आहे त्याच्याबद्दल सविस्तर लिहून ठेवलेला आहे. पण सका पाटलांनी निवडणुकीपूर्वी डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस उमेदवारी देणार नाही असं जाहीर केलं आणि ऐनवेळी उमेदवारी का दिली? तर याचं उत्तर प्र के आत्रे यांनी करेचे पाणी या त्यांच्या पुस्तकातच लिहून ठेवलेलं आहे. आत्रेंनी लिहिलं आहे
की समाजवाद्यांबरोबर आंबेडकरांनी युती केल्यामुळे सदोबांचं डोकं गरगरलं, त्यांचं डोकं विटलं आणि त्यांनी आंबेडकरांच्या विरोधात नारायण काजरोळकर यांची उमेदवारी जाहीर केली. उच्चशिक्षित बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विरोधात याच राखीव मतदारसंघामध्ये नारायण काजरोळकर यांना उमेदवारी देण्यात आली. कम्युनिस्टांना सुद्धा समाजवाद्यांबरोबर आंबेडकरांनी केलेल्या युतीचा राग होता, त्यामुळे कम्युनिस्टांनी या निवडणुकीत राखीव जागेवर उभ्या असलेल्या या दोन्ही उमेदवारांपैकी एकालाही मतदान करायचं नाही, तटस्थ राहायचं अशा पद्धतीची भूमिका घेतली. निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये काजरोळकरांना 1,38,117 मतं मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पारड्यात 1,23,576 मतदारांनी आपला कौल टाकला. 14,561 मतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला. या पराभवामुळे खरं तर डॉक्टर आंबेडकरांना थोडासा धक्का बसला. निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी माईसाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये होते. काही दिवसांनी म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस ते मुंबईत आले आणि मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये त्यांचा मुक्काम असतानाच विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार काजरोळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आले. मोठ्या मनाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अर्ध्या रात्री कोणतीही मदत लागली तर माझ्या घराचे दरवाजे 24 तास तुमच्यासाठी उघडे आहेत, छान काम करा अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, एक मॅच हरली म्हणून तिथेच थांबायचं नाही तर दुसऱ्या मॅचची आपण तयारी सुरू करायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या लोकसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून जाण्याची इच्छा होती, मात्र या मुंबईतल्या पराभवानंतर त्यांना मुंबई प्रांतातून राज्यसभेवरती जावं लागलं. 2 वर्षांनी भंडाऱ्यात लागलेल्या पोटनिवडणुकीतसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिथेसुद्धा काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दाखल केला. भंडाऱ्यातसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसमुळे पराभव झाला. काँग्रेस जिंकली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पराभूत झाले. एकदा नव्हे 2 वेळा लोकसभेमध्ये निवडून जाण्याचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते काँग्रेसमुळे भंगलं. भंडाऱ्याच्या निवडणुकीतला पराभवसुद्धा बाबासाहेबांच्या जिवारी लागला आणि त्यानंतर 2 वर्षांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला, निधन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सका पाटलांना व्यक्तिगत पातळीवरती प्रचंड आदर होता, परंतु त्यांनी समाजवाद्यांबरोबर केलेली युती याचा राग त्यांनी मनामध्ये घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काजरोळकरांना मुंबईत उमेदवारी दिली आणि त्याचा फटका आंबेडकरांना बसला. आजच्या वर्तमानात सुद्धा आपल्याला न रुचणाऱ्या न पचणाऱ्या अनेक गोष्टी इतिहासाच्या दप्तरात अशा नमूद केल्या गेलेल्या आहेत, नोंदवल्या गेलेल्या आहेत. काळाच्या उदरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दडलेल्या अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच आपण लँटर्न मराठीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण इथे थांबूयात. परंतु काँग्रेसवरती आंबेडकरांना पराभूत ठरवून पराभूत केला गेल्याचा जो आरोप केला जातो त्याचं मूळ कुठे दडलेलं आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळालेलं असेल. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या या प्रयत्नाला पाठबळ देण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. थांबूया, नमस्कार.